हॅलो स्टुडंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई याच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे. त्यांनी या पाठात पंडिता रमाबाईबद्दल फार छान लिहिले आहे. पंडिता रमाबाई या स्वतः दुःखी असून त्यांनी इतरांना दुःखापासून कसे दूर केले, स्त्रियांना किती गोष्टींचा धडा दिला, किती गोष्टी शिकवल्या, स्त्रियांना आपल्या पायावर उभे केले, स्वावलंबी केले, हे असे या पाठात त्यांनी वर्णन केले आहे. फार छान असे नमूद केले आहे. अनाथपंग विधवाशा स्त्रियांची त्यांनी सेवा करून स्वावलंब जीवन जगता यावे त्यासाठी त्यांनी फार चांगली कामे केली. मुक्ती मिशनच्या सहाय्याने त्यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवले, आपल्या पायावर उभे केले, त्यांना छोटे छोटे उद्योग व्यवसायाकडे वळवले. या पाठाचा आता शेवटचा पॅरेग्राफ बघूया. रमाबाईच्या आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खसल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सच्छील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटे आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य बुजवून टाकले. पहा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा पॅरेग्राफ फारच मनाला चटका लावणारा आहे. रमाबाईचे आयुष्य एक संघर्षाची साखळी होती, दीर्घ साखळी. साखळी म्हणजे एकामागून एक संघर्ष येत राहिले. रमाबाईंच्या आयुष्यात आपण बघतोय की कोणाच्या आयुष्यात संघर्ष आला तर ती व्यक्ती खचून जाते, पुढं तर जातच नाही, पण त्या ठिकाणी ती स्वतः उभी राहू शकत नाही. पण रमाबाईने स्वतःच्या आयुष्यात संघर्षमय असताना एक साखळी तयार झाली होती, दीर्घ साखळी, तरी त्या आपल्या आयुष्यात उभ्या राहिल्या आणि दुसऱ्यांच्याही आयुष्यात त्यांनी हातभार लावला. त्या स्वतः तर खचल्या नाहीत, म्हणजे मागे झाल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी सचिल साधी होत्या. त्या सहस्रकातील, त्या काळातील त्या एकमेव अशा स्त्री होत्या की त्या स्वतःचं दुःख बाजूला सारून इतरांच्या, इतर स्त्रियांच्या दुःखात सहभागी झाल्या, त्यांना त्यांनी आनंदी केले. त्या अशा सूर्यकन्या होत्या. सूर्यकन्या म्हणजे असं त्यांचं तेज होतं सूर्यासारखं की ते स्वतःचं तेजामुळे आयुष्य होरपळले आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकले. सूर्याचं काम तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, सूर्य हा तळपळत असतो, सूर्यप्रकाश, पण दुसऱ्यांना प्रकाश देऊन तो सूर्यांना बाकीचे आयुष्य उजळत असतो. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई या सूर्यकन्या होत्या. त्यांनी सूर्याप्रमाणे स्वतःच्या तेजामुळे दुसऱ्यांचे आयुष्य चांगले केले, सुकर केले, त्यांच्या आयुष्याचे नंदनवन एक चांगली त्यांच्या आयुष्यात सुख मिळवून दिले. अशा कित्येक काळोखी आयुष्य पंडिता रमाबाईंनी उजळून टाकली. अशा पंडिता रमाबाईंचे जेवढेही आपण वर्णन कराल तेवढे कमी आहे. तरी डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी काही भाग सारांश म्हणून या पाठामध्ये पंडिता रमाबाईचा आपल्याला ओळख करून दिली आहे. तर त्यांच्याबद्दल, त्यांनी स्त्रियांबद्दल जी कळकळीची हाक दिली ती फारच सुरेख अशी या पाठात केली आहे.